यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच मंगळवारी 25 जणांनी कोरोनावर मात केली आहे. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ठरलेल्या या 25 जणांना आयसोलेशन वॉर्डातून डिस्चार्ज देण्यात आल्यानं काही प्रमाणात दिलासा मिळालाय. तर जिल्ह्यात आज नव्यानं 14 पॉझिटिव्ह नवीन रुग्णांची भर पडली आहे. आज नव्यानं पॉझिटिव्ह आलेल्या 14 नागरिकांमध्ये 9 पुरुष आणि 5 महिला आहेत. पुसद शहरातील संभाजीनगर इथली एक महिला, रामनगर इथले एक पुरुष, रहमतनगर इथले 2 पुरुष, शांतीनगर इथल्या एक महिला, उमरखेड तालुक्यातील ढाणकी इथली एक महिला, उमरखेडमधील एक महिला, घाटंजे तालुक्यातील बांबोरा इथले एक पुरुष, यवतमाळ शहरातील एकविरा चौक इथला एक पुरुष, यवतमाळ इथले एक पुरुष, दिग्रस इथले 2 पुरुष आणि दारव्हा इथले एक पुरुष, एक महिला पॉझिटिव्ह आहे. जिल्ह्यात कालपर्यंत 150 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह होते. यात मंगळवारी 14 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्यानं हा आकडा 164 झालाय. मात्र पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह झालेल्या 25 जणांना डिस्चार्ज दिल्यामुळे सद्यस्थितीत ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 139 इतकी झाली आहे. जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 476 आहे. यापैकी 324 जण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत 13 मृत्यूची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानं मंगळवारी 75 नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठवले. सुरुवातीपासून आतापर्यंत महाविद्यालयानं 7199 नमुने पाठवले असून यापैकी 7156 प्राप्त तर 43 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात 6680 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचं वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनानं कळवलं आहे.